रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट सोबत आपल्या सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. 51% भरघोस डिस्काउंट. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंगाळ, कडेगाव, आठवाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळस, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सेलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. कबनूर ओढ्यात रेणुका शुगर्सचे प्रदूषित पाणी, पंचगंगा नदीत मृत माशांचा खच, स्वाभिमानीची कारवाईची मागणी. इचलकरंजी पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित झाली आहे. कोल्हापूर इचलकरंजी कबनूर ओढ्यामध्ये हजारो मृत माशांचा खच पडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार आणून दाखवला. क्षेत्राधिकारी सचिन हरबट यांनी पाहणी करून रेणुका शुगर फॅक्टरीवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असणारी पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित झाली आहे. शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसापासून पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी काम करत आहेत. आज इचलकरंजी शहरातील असणाऱ्या कबनूर ओढ्यामध्ये रेणुका शुगर फॅक्टरी यांनी केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासे मृत पडले आहेत. ते मृत मासे पंचगंगा नदीद्वारे तेरवाड बंदऱ्यामध्ये माशांचा खच पडला आहे. आज सकाळपासून पंचगंगा नदीमध्ये मृत माशांचा खच पडत आहे. हे मृत मासे कुठून मरत आहेत ह्याचा तपास करत आम्ही नदीच्या ह्याच्यापासून आलो तर इथं शेवटी आम्हाला कबनूरच्या ह्या वड्यामध्ये मृत मासे थोडे आढळून आले. मृत मासे इथे आढळून आल्यानंतर आम्ही पार कबनूरपर्यंत येऊन पार वरपर्यंत आम्ही चौकशी केलो असता काल संध्याकाळी 4 वाजता रेणुका शुगरच्या कारखानदाराच्या काही कर्मचाऱ्यांनी 3 ते 4 टँकर ह्या हातकणंगले व लक्ष्मी औद्योगिक वसाहतच्या मध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं पाणी सोडल्यात, म्हणजे मळी मिश्रित पाणी सोडल्यात, त्याच्यामुळे ह्या वड्याला पाणी आले. ह्या वड्यात मासे मूर्त पकडून परत ते पंचगंगा नदीत मासे मूर्त होत आहेत. त्याच्यामुळे ह्याला सर्वस्वी जबाबदार रेणुका शुगर आहे. रेणुका शुगरवर प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई करावी ही आमची भूमिका आहे. जर प्रदूषण नियंत्रण मंडळ ह्याच्यात हलगर्जीपणा केला तर स्वाभिमानीचा त्यांना परत एकदा दणका आम्ही दाखवू. याच अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंडू पाटील व विश्वास पालिकाटे यांनी सकाळपासून शोध घेतला असता केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासे मृत पडले आहेत याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना कळवली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरबट यांनी जागेवर येऊन पाहणी केली व अहवाल शासनाकडे सादर करण्याचं आश्वासन दिलं. यामुळे रेणुका शुगर फॅक्टरीवर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रदूषण पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रदूषित पाणी पंचगंगेला येत असल्यामुळे रोगराई वाढत आहे. आज दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी श्री बंडू पाटील आणि विश्वास बालिकाटे साहेब यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कबनूर ओढ्याची पाहणी करण्यात आली. तर पाहणी दरम्यान असं आढळतं की बाबा सदरील ओढ्यामध्ये मृत मासे थोड्या प्रमाणात दिसत आहेत. काय कारवाई करणार? थोड्या प्रमाणात बारीक बारीक मासे हे मृत अवस्थेत दिसत आहेत. तर सदरी रोडाच्या वरती रेणुका शुगर एकच शुगर युनिट आहे. तर आता इथलं पाणी केल्यानंतर रेणुका इंडस्ट्रीजची पण पाणी केल्या जाईल. त्यानंतर जो काही अहवाल असेल तो वरिष्ठांकडे पुढील कारवाईसाठी देण्यात येईल. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे.